नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। आजचा आपला विषय आहे की 70% भारतीय लोक स्वतःचे ध्येय, स्वतःचे महत्त्वाकांक्षा, स्वतःचे स्वप्न का पूर्ण करू शकत नाही, त्याचं कारण आपण मी माझ्यासमोर आपल्यासमोर मांडणार आहे। ते कारण असे आहेत, 70% भारतीय लोक ह्या मीडियावाल्यांनी, ह्या पत्रकार लोकांनी, ह्या टी व्ही चॅनलवाल्यांनी आणि ह्या राजकारण लोकांनी त्यांचे मत, मतांतरे, त्यांचे ओपिनियन, त्यांचे विचार यांना अशुद्ध करून टाकलेलं आहे आणि त्यांना गढूळ करून टाकल्यामुळं, ते त्यांचे मन कुलुषित केल्यामुळं 70% भारतीय लोकांचे ते आपले स्वप्न, आपले महत्त्वाकांक्षा, आपले ध्येयधोरणं, आपलं फ्युचर बनू शकत नाहीत। कारण की मित्रांनो, ते त्यातच समाधान आणि सुख मानतात। कारण की ते एखादी बातमी पाहिली, आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकीय उलथापालथ चालू आहे त्याबद्दल ज्या बातम्या चालू आहेत, ह्या मीडियावाल्यांनी अक्षरशः सर्व महाराष्ट्राला वेड लावून टाकले मित्रांनो। त्यामुळे आपला भविष्याचा, जीवनाचा बराचसा वेळ वाया जातो, बरंच आयुष्य वाया गेल्यामुळं आपण आपलं स्वप्न, आपल्या मेहनत हे आपण करू शकत नाही आणि त्यामध्ये आपण आपले मत तयार करतो, आपले ओपिनियन तयार करतो, त्यात कमेंट देत बसतो, त्यात स्वतःचे विचार मांडत बसतो आणि त्यात आपल्याला शून्यही त्याच्यापासून आपला फायदा नसताना आपल्या आयुष्याचं त्याच्यात विनाकारण विल्हेवाट लावून घेतो। मित्रांनो, ते लोक आज हजारो लाख करोडो रुपये कमवून सुखी आणि संपन्न जीवन जगतात आणि त्यांना फक्त एवढंच असतं, आज महाराष्ट्राची अवस्था आहे, जी आज शेतकऱ्याची अवस्था आहे, जी आज तरुणांची अवस्था आहे देशाची, जी आज बेरोजगाराची अवस्था आहे, जी आज दहशत, जी आज गुंडगिरी, जी आज भौतिक सुखसुविधाची अवस्था आहे, जी आज गोरगरिबा लोकांच्या शिक्षण आरोग्याची व्यवस्था, ह्या लोकांना काही पडलेलं नाही। हे लोक यांचे मुलं, यांचे राजकारण, यांचे पक्ष, यांच्या संघटना, यांच्या पार्ट्यासाठीच स्वतः आयुष्य त्यात ते झोकून देतात, त्यांचं करिअर बनवतात। मित्रांनो, ते त्यांचा करिअर पॉईंट ठरतो। परंतु आजही आपल्या 70% भारतीय लोकांना राज्यघटना माहीत नाही, कायदे माहीत नाही, संसदीय लोकशाही माहीत नाही, म्हणून आपण मागे आहोत। मित्रांनो, आपण आपलं बराचसा वेळ ह्या अशा निगेटिव्ह लोकांच्या बातम्या पाहण्यात, निगेटिव्ह लोकांच्या विचारात आणि निगेटिव्ह लोकांच्या रोजच्या जे त्यांचे जे खटाटोप चालू आहे त्यामध्ये घालतो, म्हणून आपण मागं राहतो। आपण आपल्या पैशाला का दोष देतो, त्याचं एक कारणच आहे, आपण सतत दिवसभर चिंतत असतो, पैसा माझ्याकडे नाही, पैशामुळे मी हरलो, पैशामुळे मी हे झालो, तसं काही नसतं। तर आपण आपल्यासाठी, स्वतःसाठी असं म्हटलं पाहिजे की निश्चितच मी निश्चितच चांगलं होईल, निश्चितच पैसा माझ्याकडे येईल आणि निश्चितच मी एक स्ट्रॉंग माणूस बनेल, निश्चित मी माझे सर्व स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा मी पूर्ण करेल। त्यासाठी मला स्वतःसाठी लढावं लागेल, स्वतःला झगडावं लागेल आणि स्वतः तयार करावं लागेल काही गोष्टीसाठी। मित्रांनो, म्हणून आपले 70% भारतीय आज गरिबीत आणि हलकीचे जीवन जगतात। कारण की हे जे मीडियावर आहे, पिलर ऑफ द फोर्थ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ह्याला चौथा स्तंभ म्हटलं जातं आहे, जे मीडियावाल्यांना, हे आज सगळे विकाऊ मीडिया झालेले आहेत, हे विकले गेलेले चॅनल आहेत आणि हे विशिष्ट पक्षांचे असे आपल्या बातम्या चालवतात आणि लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात, लोकांचे लक्ष विचलित करतात आणि स्वतःचे दुकानं भरून घेतात। त्यांचा TRP वाढतो, त्यांनाही राजकीय लोकांना त्यांच्याही दुकान त्यांना चालवत येतं। म्हणून मित्रांनो, ह्या बोगस लोकांच्या नादी लागू नका, ह्या बोगस लोकांच्या नादी लागण्यात आपल्या आयुष्याचा व्यवहार्थ घालू नका। आपलं आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी आणि एक क्रिएटिव्ह आणि एक पजेसिव्ह आयुष्य जगण्यासाठी, एक लाईफ, हॅप्पी लाईफ जगण्यासाठी आपण स्वतःवरती फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे, स्वतःच्या आयुष्यावरती फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे। जय हिंद, जय भारत।